बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आहेच, परंतु तुमच्या आईवडिलांसाठी आहे आणि त्यांच्यासाठी आहे की ज्यांना वाटतं आपण शास्त्रज्ञ व्हावं, आणि त्यांच्याहीसाठी आहे की ज्यांना वाटतं आपल्या पाल्याने आपल्या मुलाने शास्त्रज्ञ व्हावं. तर मित्रांनो, बघा, शास्त्रज्ञ होण्यासाठी माणसामध्ये काय गुण असावेत आणि कोणत्या प्रकारचे कौशल्य त्याने विकसित करावेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुमच्या आजी आजोबांशी किंवा आसपासच्या वयस्कर व्यक्तींशी तुम्ही गप्पा गोष्टी केल्या आहेत का? त्यांच्या बालपणीच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत का? त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकताना आपल्याला थोडे आश्चर्य वाटते, कारण ते सांगतात, आमच्या लहानपणी टी व्ही नव्हता, आमच्या गावात विजेचे दिवे पण नव्हते, स्कूटर नव्हती, टेलिफोन नव्हता, आणि काळी बॉलपेन, कांडी असणारा बॉलपेन नव्हता, फाउंटन पेनही नव्हता. आम्ही शाईची बाटली आणि टाक घेऊन शाळेत जायचो. सायकल नव्हती, त्यानंतर मोटार नव्हती. त्यावरून आजच्या काळात आपल्याला मिळत असलेल्या अनेक सोयीसुविधांचे महत्त्व आपल्या लक्षात येते. टेलिफोन, स्कूटर, मोबाईल, टी व्ही, विजेचे पंखे, विजेचे दिवे आणि विजेचे अनेक सारे उपकरणं यासारख्या नित्याच्या उपयोगाच्या वस्तूचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांचे सुद्धा आपल्याला कौतुक वाटायला लागते आणि आपल्यालाही वाटतं की आपण शास्त्रज्ञ आहोत. आता या शास्त्रज्ञाबद्दलच्या काही चुकीच्या कल्पना आहेत. विज्ञानात अनेक शोध योगायोगाने आणि अपघाताने आणि अचानक लागलेले आहेत असे अनेकांना वाटते. झाडावरचे सफरचंद खाली पडताना पाहिले आणि त्यातून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. चुलीवर ठेवलेल्या खिटलीवरील झाकण हलताना जेम्स वॅटने पाहिले आणि त्याने वाफेच्या इंधनाचा शोध लावला असे वाटणारे अनेक जण आहेत. शोध साध्या वाटणाऱ्या घटनातून लागतात, पण त्याला चिंतनाची जोड असते. शास्त्रज्ञाविषयी नकळत असे वाटते की शास्त्रज्ञ लहानपणापासून खूप हुशार असणार. गणित, विज्ञान या विषयाचे त्यांना फार चांगले शिक्षण मिळाले असणार. त्यांना शाळेत वरचेवर प्रयोग करायची संधी मिळाली असणार. पण हे सर्व शास्त्रज्ञाच्या बाबतीत खरं नाही बरं का? काही शास्त्रज्ञांकडे साहित्यही नव्हतं, काहींकडे खायला अन्नही नव्हतं, पण अशा शास्त्रज्ञांनी जगाला विज्ञानाचे अनेक महत्त्वाचे शोध दिले. आपल्याकडे प्रयोग साहित्य नाही, गणित विषय आपल्याला नीट जमत नाही, म्हणून आपल्याला विज्ञान नीट जमणार नाही असे आपल्याला वाटू लागते. अनेक विद्यार्थ्याला तर विज्ञान विषय कठीण वाटायला लागतो, स्वतः प्रयोग करण्याची भीतीही वाटू लागते. बघा, 100 ते 150 वर्षापूर्वी मोठ्या शहरामध्ये वीज पुरवठा नसायचा, त्यामुळे त्या काळी विजेवर चालणारी यंत्र कारखाने नव्हते. कष्टाची सगळी कामे माणसाला स्वतः करावी लागत. वाफेच्या शक्तीचा वापर करून काही कामे करता येतील का अशा विचाराने काही जणांनी प्रयत्न करून एक यंत्र बनवलं होतं. ते यंत्र म्हणजे खाणीतील पाणी बाहेर खेचण्यासाठी वापरायचा पंप. थॉमस न्यूकोमन आणि थॉमस सॅव्हरी या दोन तंत्रज्ञ मित्रांनी मिळून तो पंप बनवला होता. तो चालवण्यासाठी त्यामध्ये खूप वाफ सोडावे लागे. वाफेने त्या पट्ट्याच्या दट्ट्या पंपाचा दट्ट्या पुढे गेल्यावर पंपाच्या नळकांड्यावर थंड पाणी ओतावे लागे, त्यामुळे आतील वाफ थंड होई आणि दट्ट्या मागं सरके आणि पुन्हा नवी वाफ आत सोडायची. अशा प्रकारे या पंपाचं काम चालायचं. त्यासाठी खूप वाफेची गरज असायची. वाफेच्या शक्तीचा वापर पुरेपूर होत नसायचा, जळणंही अधिक लागायचं. थोडक्यात हा पंप वापरणे म्हणजे बरेच खर्चाचे काम असायचे. शिवाय त्यासाठी सतत एक माणूस पंपाशेजारी असण्याची गरज असायची. असा एक बिघडलेला पंप जेम्स वॅटच्या मित्राने दुरुस्तीसाठी त्याच्याकडे दिला. त्याच्यातील अडचणी सांगितल्या आणि या पंपात काही सुधारणा करता येतील का हे सुचवायचं सांगितलं. चिकाटीने प्रयत्न करून वॅटने तो पंप दुरुस्त केलाच, पण त्यासोबत त्याने आणखी एक वेगळे यंत्र तयार केले. वाफेवर चालणाऱ्या यंत्राचा विशेष म्हणजे हे यंत्र म्हणजे पाणी खेचण्याचा पंप नव्हता. आणखी काही कामे याच्या मदतीने करता येत असत. न्यूकोमनचा यंत्रापेक्षा कमी खर्चात चालणारे वाफेच्या मदतीने काम करणारे हे यंत्र पुढे अनेक कारखान्यात वापरले जाऊ लागले. जेम्स वॅटच्या प्रयत्नामुळे कारखान्यांची भरभराट झाली आणि औद्योगिक क्रांतीचा पाया घातला गेला.
अशा प्रकारे वाफेवर काम करणारे एक यंत्र स्टीव्हन्सनने बनवलं. चाक फिरण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा. स्टीव्हन्सनच्या या प्रयत्नामुळे वाफेच्या इंजिनाने ओढली जाणारी आगगाडी तयार झाली. इतक्या महत्त्वाचा शोध लावलेल्या जेम्स वॅटचे बालपण होते तरी कसे? बालपणी जेम्स वॅट बराच अशक्त होता. त्याच्या गावात शाळाही नव्हती. दूरच्या गावी असलेल्या शाळेत तो रोज पायी जाणार हे त्याला जमणार नाही म्हणून त्याला शाळेतही घातले नव्हते. लिहिणे आणि वाचणे एवढेच त्याच्या आईने त्याला घरी शिकवले होते. वॅट मात्र जात्याच धडपड्या. मिळतील ते पुस्तके वाचायचा, चित्र काढायचा, आईला मदत करायचा. स्वतःला सुचलेल्या कल्पना तो चित्र काढून नोंदून ठेवायचा. घरातली हत्यारे वापरून काही वस्तू तयार करायचा. पाहिलेल्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करून त्यावर विचार करायचा. एके दिवशी चुलीवर ठेवलेल्या किटलीकडे लक्ष ठेवण्यास आईने सांगितले. तेव्हा एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. पुन्हा पुन्हा त्याने ती करून पाहिली. वाफ येऊ लागली की किटलीचे झाकण थडथडते आणि वाफ झाकण घट्ट दाबून धरले तर तोटीतून भसभस वाफ येऊ लागते. तोटीवर बुज बसवले की झाकणाची थडथड वाढून ते उडून जाते. या निरीक्षणाचा कुठे वापर करता येईल का यासंबंधी तो सतत विचार करू लागला. त्याच्या आधारेच त्याने अत्यंत उपयुक्त अशा वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. आता दुसरा शास्त्रज्ञ आहे मायकल फॅरेडे. हा खेड्यातला अतिशय गरीब मुलगा, एका लोहाराचा मुलगा. घरच्या परिस्थितीमुळे घरातील सगळ्याला पुरेसं अन्न मिळण्याची मारामार होती. मग शाळेचा आणि शिक्षणाचा विचार कोण करणार? उलट वडिलांना लोहार कामात मदत करण्यात त्याचा दिवस जायचा. हे कष्टही घरापोसाठी पुरेसं नव्हतं म्हणून काम मिळवण्यासाठी तो लंडन शहरात आला. पुस्तक बांधणीच्या दुकानात नोकर म्हणून काम करू लागला. बांधणीसाठी आलेले पुस्तके तो फावल्या वेळात वाचत असे, त्यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडत असे. पुढे त्याला प्रयोगशाळेत मदतनीस म्हणून नोकरी मिळाली. जिद्द, बारकाईचे निरीक्षण, चिकाटीचे प्रयत्न यातून त्याने वीज निर्मिती आणि वीज प्रवाहाचे उपयोग यावर अत्यंत महत्त्वाचे शोध लावले. अशा शोधांमुळे तो फार मोठा शास्त्रज्ञ झाला. महान शोध लावणाऱ्या गेल्या शतकातील शास्त्रज्ञांच्या मालिकेत तो जाऊन बसला. आजही जगातील सर्वांना फॅरेडेबद्दल आदर वाटत होता. फॅरेडेला जे काही पावाचे तुकडे मिळायचे ते पावाचे तुकडे तो आठवडाभर खायचा, पुरून पुरून खायचा. अशी परिस्थिती असताना फॅरेडेने अनेक शोध लावले. रॉबर्ट कॉक. अनेक संशोधकांचे बालपण जेम्स वॅट फॅरेडे यांच्यासारखे होते, परंतु सातत्याने आणि जिद्दीने काम करून ते पुढे महान शास्त्रज्ञ झाले. सर आयझॅक न्यूटन त्यापैकी एक उदाहरण आहे. रॉबर्ट कॉक, हिप्पॉक्रेटस, डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर सी व्ही रामन, सुश्रुताचार्य असे अनेक लोक गरिबीतून महान शास्त्रज्ञ झाले. जेम्स वॅट आणि मायकल फॅरेडे ही केवळ दोनच उदाहरणं झाली. असे आणखीही शास्त्रज्ञ होऊन गेले. कुणी रोगजंतू, कुणी रोग प्रतिबंधक लस याचे शोध लावले, तर कुणी विजेचा दिवा, प्रकाशीय उपकरणे यांचे शोध लावले. यावरून मुलांना तुम्ही काय शिकलात? प्रयोगशाळा असो किंवा साहित्य असो, प्रयोगशाळा नसो किंवा साहित्य नसो, हे नाही म्हणून तक्रार करीत बसण्यापेक्षा बारीक सारीक तपशिलासह घटनांचे निरीक्षण करणे, त्याचा विचार करणे, तसेच जिज्ञासा आणि चिकाटीचे प्रयत्न आणि जिद्द या गोष्टी शास्त्रज्ञ होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्यापैकी प्रत्येकाला हे करणे शक्य आहे, मात्र त्याची सुरुवात आत्तापासूनच करायला हवी. त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत आणि इतरांनाही प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आपली बुद्धी सतत चौकस असली पाहिजे आणि आपली वृत्ती नेहमी निरीक्षणक्षम आपले डोळे असले पाहिजेत. जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण उघड्या डोळ्याने आणि बारकाईने पाहिलं तर आपण नक्की शास्त्रज्ञ होऊ आणि ते गुण तुमच्यामध्ये निर्माण तुम्हीच करू शकता.